रेसिपीज अँड ब्लॉग्स. आज आहे नॅशनल फॅमिली डे, त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी तुमच्यासोबत सांब्यापासून आमरस कसा बनवतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, इथे मी 6 हापूस आंबे घेतलेले आहेत, अल्फान्सो मँगो. हे ह्याच्यासोबत मी इथे साखर घेतलेले आहे आणि दूध 1 कप दूध. हे सगळे आंबे आपल्याला असेच मी पीसेस करून घालून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे आपण आंब्याचं मी स्क्वीज करून घेतलेलं आहे, म्हणजे पिळून घेतलेले आंबे हाताने आणि काही पीसेस पण केले. आणि हे आता आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. हे बघा, असं हे बघा, 1 चमचा साखर घालायचं आहे, 1 टेबलस्पून. बघा, गोड असेल तर साखर घालायची गरज नाही आहे. 2 प्रकारच्या आंब्यापासून आपण आमरस बनवतो. एक आहे हापूस आंबा, रत्नागिरीचा हापूस आंबा, आणि दुसरा म्हणजे केशरी आंबा. आता ह्याच्यामध्ये मी 1 कप दूध घालते. आता हे आपल्याला व्हिप करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण व्हिप करून घेतलेलं आहे, 2 मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. हे तुम्ही हँड मिक्सरसुद्धा वापरू शकतात, पण हँड मिक्सरमधून व्यवस्थित ते मिक्स होणार नाही. एका बाऊलमध्ये हे काढून घेऊया आपण. हे किती मस्त फ्लफी झाले बघा. हे बघा, मिक्सरमध्ये केल्यामुळे, व्हिप केल्यामुळे किती फ्लफी झाले बघा. सर्विंग बाऊलमध्ये हे बघा, आपला हापूस आंब्यापासून बनलेलं आमरस तयार आहे. बघा किती मस्त दिसते. पुरी किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतात, हे तुम्ही सर्व करू शकतात. आता ह्याची आमरसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये.